हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। ओबीसी आरक्षणासंबंधी 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार, उद्या सरकारमधील मंत्री ओबीसींच्या उपोषण स्थळाला भेट देणार। सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार नसल्याचा सरकारचा शब्द, तर सगळेस्वर्यांचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात येणार, बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळांची माहिती। मराठ्यांचा बाटोळा करणं हा भुजबळांचा कार्यक्रम, ओबीसींसोबतची सरकारची बैठक मॅनेज, ओबीसी आणि सरकारच्या बैठकीवर मनोज जरांगींची टीका। ओबीसी आणि मराठा आंदोलकांना एकत्र बसवा, ओबीसी शिष्टमंडळाची मागणी, ओबीसी शिष्टमंडळाच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदेंचा दुजोरा। ओबीसींसाठी मराठा समाजाप्रमाणे मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना होणार, मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी शिष्टमंडळाची मागणी मान्य। जातीय जनगणना करा, ओबीसी शिष्टमंडळातील सदस्यांची मागणी, तर जातनिहाय जनगणना करण्याचं फडणवीसांचं आश्वासन, प्रकाश शेंड्यांची माहिती। राजकीय करिअर उद्ध्वस्त करणारी जनता असते, जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत, छगन भुजबळांचं जरांगेनं उत्तर, तर मी जनताच भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार, मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर। ओबीसीतूनच आरक्षण देणार, दंड थोपटत मनोज जरांगे यांचं आव्हान, तर मोठ्या मोठ्या नेत्यांची जनतेनं जिरवली आहे, लक्ष्मण हाकेंचं जरांगेना प्रत्युत्तर। सुपारीवाज पक्षावर बोलणार नाही, सुपारीवाज पक्ष निवडणुकीतच जागा होतो, आदित्य ठाकरेंची मनसेवर टीका। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा, देवेंद्र फडणवीसांची केंद्राला विनंती, सूत्रांची माहिती। लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता, आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, मात्र मवियाची एकी राहावी यासाठी मी दोन पावलं मागे आलो, कार्यकर्त्यांच्या बैठकीत शरद पवारांचं मोठं विधान। कोयता गँगचे सूत्रधार, मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर गुंडांना पोषणाऱ्यांच्या हातात सध्या सत्ता, संजय राऊतांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल। शिंदे गटाच्या मुंबईच्या निकालाबाबत लोक संशय घेतात, उत्तर पश्चिम मुंबईतील रवींद्र वायकरांच्या विजयावर मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। जीवाला धोका असल्याचं बच्चूकडूंचं अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र, माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जाते, चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करा, बच्चूकडू यांची मागणी। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाची उच्च न्यायालयानं दखल घेतली, आरोपपत्रासह सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर हायकोर्टात सादर करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश। पहिल्याच पावसात अटल सेतूवरील रस्त्याला भेगा, काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून अटल सेतूची पाहणी, तर अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा, एमएमआरडीएचा खुलासा। राज्यात येत्या 5 दिवसात पाऊस सर्वदूर बरसणार, अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रवासाला पोषक स्थिती, पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या सुरू होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।